शिट्ट्या झाल्यात, अजून तिसरी शिट्टी व्हायची आहे. मेल्या शिट्ट्यांचं गणित काय मला जमलंच नाही बघ. अगं सकाळची गडबड आणि त्या. अगं हो, दोघांचे डबे भरलेस का तू? भरलेत की, दोघांचेही दोन दोन डबे भरलेत. अगं वेडे, मी तुला किती ना सांगितलं, एकच डबा भरत जा, दोघं एकाच डबे जेवतात ना. मग पण मावशी, डबा खाताना ते दोघं भांडतात. तुला का कोणी सांगितलंय? त्यांनीच. तुला जास्त मला कमी, मला जास्त तुला कमी, असं रोज भांडतात म्हणे. असू दे ग, लहान पोर आहेत ती माझी. लहान पोर आहेत म्हणे, चुकली बाळ आहेत का आता? उगीच लाड लाड करतोय त्यांचे. अगं थांबे, लाड नको करू त्यांचे तर काय करू, तुला नाही कळायच. अगं पोरी गावी तरी आई बाप आहेत तुझे, त्यांचं कोण आहे ग? लहानपणीच दोघांच्या आया पत्रात पोरं टाकून वर चालत्या झाल्या. आणि म्हणून काय झालं? म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगो. बर बर, मला शिकवत बसू नको. तुझ्या शाळेला उशीर झालाय ना, जा जा लवकर तयारी कर. आणि हो, त्या दोघांचं झालंय का बघ, जा जा जा. मावशी लवकर ये, ते बघ दोघं मस्ती करतायत. अरे 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 अरे, काय चाललंय हे? हा, तुम्हाला किती वेळा सांगितलं कपडे घातल्यावर मस्ती करत जाऊ नका म्हणून? काय धिंगाणा चालवल्या? आता ना का साळसुद्धा सारखे चेहरे करून दाखवू. मावशी, अगं रस्त्याने जाताना सुद्धा दोघं खवड्या करत जात असतात. तू गा बघा, उगा चाड्या नको सांगू त्यांच्या. तोंड काय बघत बसलात? उठा, डबा घ्या, देवाला नमस्कार करा, चला. अरे अरे, मला कसला नमस्कार करताय? उठा उठा बाळा. मावशी, तूच तर आम्हाला शिकवलंस मातृदेव भव, म्हणूनच आम्ही ठरवून टाकलंय मावशी पण देवोच भव. मावशी देव घ्या, थांबा ताई आणखी. तुझे चुगल्या करणाऱ्या मुलीला देव बापा असं करतो, डोक्यावर शिंगे येतील तुझ्या. मावशाली घ्या. मावशी, तू रोज रोज काय गळ्यांच्या आतर दही देते? येडीच आहेस. अगं तुला ती जुनी कविता माहित नाही का? दही घाल हातावरती बाळ रणा जाई. म्हणजे तुम्ही दोघं काय रणांगणावर जाणार? तुला काय माहितीये, अगं हल्लीच्या काळात नोकरीवर जाणं म्हणजे रणांगणावर जाण्यासारखं आहे. तुला नाही कळायचं. चला मावशी येतो. या मावशी येतो. हा दाखवतो तुला. देवा, चांगली बुद्धी दे रे आमच्या बॉसला. हो. आणि यंदा तरी आम्हाला बढती दे. काय बरं, चल रे. हे चल, प्रसाद राहिला ना. आवरेपणा काय जाती. आकाश है पंख आता खुले
सर्रे अशी की मया कशी घडली अशी की मया घडली ला 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 वन टू थ्री वन टू थ्री थ्री आर थ्री वन टू थ्री वन एंड टू एंड थ्री वन टू थ्री थ्री जोडी दुसरी अशी की मया हो कशी घडली अशी की मया घडली ला 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 वन टू थ्री वन टू थ्री आर थ्री वन टू थ्री वन एंड टू एंड थ्री वन टू थ्री ऑफिस सुटल्यानंतर बसायचं होतं. बसलो होतो साहेब पण नाही झालं काम. मग घरी जायचं होतं. माझ्या घरी? मग काय माझ्या? नाहीतर रात्री काय करत असता तुम्ही? आमच्यात झोपतात. तुमच्या बिष्टा देसाई काही झालं तरी आजच्या दुपारच्या मीटिंग साठी ते अकाउंट हवेत मला. हो पण जा कामाला लागा. वाटल्यास लंच ब्रेक घेऊ नका. येस सर. काय लंच ब्रेक घेऊ नका? मग डब्याचं काय करू सर? डबा दुसरा कुणाला तरी द्या. तुम्ही खाल सर? आता माझं डोकं खाऊ नका. मग डबा खाऊ? आय से गो अँड स्टँड टू वर्क. गेट आउट, गेट आउट. मावशीने आळूमोड्या केल्या होत्या तेवढ्या साहेबाला वडे आल्या. थँक यू. नाही सॉरी सॉरी ते चांगलं डोकं आपटलं लागलं वाटत. बघू बघू बघू. अरे वा टोमॅटो काकडीचे स्पेअर पार्ट वाटत. एक हो ते खाली पडलेले सँडविच कशाला भरताय? आमची मावशी म्हणते अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून सँडविच हे पूर्ण ब्रह्मच. तुम्हीच खा ते पूर्ण ब्रह्म. चला धक्का तरी लागला. दोन दिवस डोकं धुवायला नको. थँक्यू सँडविच. चला देसाई जेवायला. सगळं आज माझा उपवास आहे. उपवास. फार भूक लागली मला. अरे वा लंच टाइम. चला हा डबा कुठे चाललाय? नाही म्हणजे आपण लंचला नाही गेलात. मला माहितीये तुमचा डबा सकाळी मी पाडला ना म्हणून माझ्या रागवल्या. घाम पोशा. तुमचा डबा नसला म्हणून काय आलं? आमचा डबा आहे ना.
अहो एकदम मावशीचा हातचा डबा खाऊन पा परत मागाल हाँ हाँ इट्स ओके मी कॅन्टीन मधून मागवून खाईन अहो शेवटी ते हॉटेलचं हे घरचं आहे नाही म्हणजे मला माहित आहे तुम्ही हॉस्टेलमध्ये राहता म्हणून रोज सँडविच वरच भागवता हा ते तुम्हाला आळूवडे आवडते का हसताय म्हणजे नक्कीच आवडते आज तुम्ही खाऊनच पहा थँक्स तुम्हालाच ठेवा ते साहेबांनी आमचा लंच ब्रेकच केलाय दाखवतो तुला घरीच घ्या ना माझ्या दरे दरे घ्या ना हे विजय विजय इकडे 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 गंमत सांगतो तुला काय रे ऑफिस मधल्या पोरींना डबा देतोस काय मी काय खाऊ पाहिली चालतात तुला माझ्या डबला चार पाच आहेत खा थांब थांब सांगतो मावशीला नावच सांगतो थांब त्याच काहीही चुकलेलं नाहीये अजय एक दिवस दिला डबा दुसऱ्याला म्हणून काय झालं मी उपाशी राहिलो त्याचं काय भाव पण राजा ती पोत नाही ना राहिली उपाशी अरे दुसऱ्याला घास देण्या इतकं पुण्य नसतं या जगात खरंय पण मावशी तिला घास देताना डबा देताना साहेबांच्या मनात काहीही पुण्य नव्हतं काय रे तेव्हा बिस्किट खाते आता म्हणजे रे काय म्हणजे तिला माझ्या मया काही पाप होतो तोंडातलं संभव आधी म्हणतात ना खाई त्याला खवखवे त्यातला प्रकार आहे अगं मावशी मावशी ती ऑफिस मध्ये आली नाही ना की ह्याच्या बेरजा चुकतात नाही मावशी खोटं सांगते मावशी मी मला ललिता आवडते का तुला ती असं नको काय आता असतं सांग सांग नाही मावशी ती एकटीच राहते हॉस्टेलवर हॉस्टेलला बिचारी बिचारी गरीब आहे गरीब मला आवडेल म्हणतात ना लेक द्यावी श्रीमंता घरी आणि सून आणावी गरीबा घरची सून लाजला लाजला तो काळा निळा पडलाय मजून गेलो बापरे हे एक दोन पाच काय जॉब धडकले साहेबांनी आपल्यावर जपून गेलं पाहिजे बाबा गॉड ब्लेस मनी राजा टायर मध्ये हवा बघ तुझ्या असू दे असू दे तू तुझ्या पोटाचा टायर बघ हे विजय ते पाकिट पडले बघ काय बघे तरी चार पैसे असतील कडकी सुटेल अरे बघ कुणीतरी याच्यात बघ लवकर आता बघतो रे थांब जड दिसते पाकिट जड म्हणजे आत माती धुंडे असणार काहीतरी बघूया ना थांब बघ लवकर बघ कोण रे याच्यात बघ कोण बघत नाही कोण बघत नाही आपल्याकडे काय झालं मुलगी मुलगी अरे गाढवा पाकिटात मुलगी आहे पाकिटात मुलगी बघू 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 तुला काय झालं मुलगी अरे 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 मला ते थोडे मला ते थोडे आपण असं आपण पोलिसात जाऊन सांगूया काय काय पोलीस स्टेशनवर कशाला अरे ज्याचा आहे त्याला परत करू शाळाच आहे घर आहे का किल्ला आहे बेल कुठं बेल बसते तुम्हाला किती वेळ सांगितलं इकडे पुन्हा पुन्हा येऊ नका म्हणून मला हो हो तुम्हालाच मी पुन्हा एकदा सांगते मी वर्गणी देणार नाहीये वर्गणी नाहीतर काय देवाचं नाव पुढे करून वर्गणी मागायची आणि रात्रभर धिंगाण घालायचा मवाल्यासारखा आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी अतिशय चांगला माणूस आहे सभ्य माणूस आहे ते दिसते चेहऱ्यावरून मी शेवटचं सांगते मी वर्गणी देणार नाहीये आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय मी तुमच्याकडे वर्गणी मागायला आलो नाही तुमचं हे पाकिट तुम्हाला द्यायला आलोय माझी पर्स तुम्हाला कुठे सापडली दॅट्स ग्रेट थँक यू ओ तुम्ही आत या ना आलो आलो तरी बोलवलं तुम्ही एकट्याच आहात का आज काय चाललं हो कुत्रा नाही नाही आणि वडील
नहीं ते ही नहीं है कहो नहीं दोगा नहीं घाबर तुम्हें या बसा ना सगळे पैसे तसेच आहेत थँक गॉड मला हाक मारली आई मीन तुम्ही मला खरंच वाचवलं म्हणजे काय माहिती आहे माझं पाकिट हरवल्याचं मी पप्पांना सांगितलंच नव्हतं त्यांनी असं झापलं असतं मला यू आर ए नाईस पर्सन खरं जेंटलमॅन नाव काय म्हणाल तुमचं अहो अजय देशमुख मी मुथा असोसिएट्स मध्ये परचेसला आहे माझा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आहे निघतो मी अहो थांबा यात माझं आयकार्ड होत आहे ना हे काय माझ्या खिशात आहे त्यात तुमचा फोटो सुद्धा आहे म्हणून मी ते असं ठेवलं चुकून आणि म्हणून मी येतो अहो थांबा छे छे चंदूबाई अहो तुमचं बिल मी पास करू शकत नाही अहो 25,000 फरक आहे त्यात असा काय करते विजू भाई अरे साला महंगाई कवडा वाढला तुला ठाव नाही हा महंगाई वाढला म्हणून तुमच्या पोट वाढायच्या थांबला काय जमणार नाही अहो तुमचं कोटेशन 60,000 असतं ना तुम्ही 85,000 बिल कसं काय देता अरे तो काय झाला साला 25,000 फरक किरकोळने मी काय बोलते तुम्ही चेक आठ पाठवला साहेब सही करून बाहेर पाठवणार ते काय बघते थोडाच हा ते बघते नाही म्हणून मला बघावं लागते ना मी बिल चेक केलं नाही तर साहेब चेक काढते नाही समजला का म्हणूनच म्हणते आपस मध्ये ऍडजस्ट करून टाकू परचेसला तुझ्या भावाचे असते ना मग तू 25 चेक लिहू 5 तू ते 20 मी घेते म्हणजे तुम्ही मला लाच देताय चंदूभाई हळू बोलली 5 दिला 5 घेतला त्याला लाज बोलते नाही जमणार नाही तुम्ही आता निघू शकता मलाही बँकेत जायचंय अजा चल रे काय शाला माणस आहे घात झाला नाही रे घात झाला कुणी गेला मीच साहेबांनी मला एक रिपोर्ट तयार करायला सांगितला होता तो तसाच राहायला करायचा अरे राहू दे यार उद्या कल चल अरे उद्या काय उद्या सकाळीच मागणार ते व्हेरी अर्जंट बाबा अरे तुला तो डोंगरे माहिती ना माझी तुम्ही घरी जा असं कर ना तू रिपोर्ट कर आम्ही गप्पा मारू नाही तुम्ही घरी जा तुम्ही असं काय करते तुम्ही घरी जाला अरे असं काय करतोस तुला मदत करेन ना मी तू गुणाकार कर मी भागाकार करीन हिला गणित नाही का बसेल इथे माझी वजाबाकी व्हायची भयाले तुम्ही असं काय करताय तुम्ही घरी जा मावशी वाट बघा आता पण नाही परंतु काय तुम्ही घरी जा चला अरे बाबा काय करू ना बोलणं चला काय बरं बरं चल तुला गणित शिकवते तुम्ही मला काहीतरी महत्त्वाचं सांगणार होता महत्त्वाचं पप्पांनी माझं लग्न ठरवलंय अच्छा अरे वा लग्न ठरवलं कुणाशी सिंगापूरला असतो मुलगा अच्छा म्हणजे तुम्ही सिंगापूरला जाणार आता लग्न झाल्यावर जावंच लागणार जाऊ ना हे काय नाही तुम्ही नको म्हणालात तर मी नाही जाणार खरच अरे अरे पण तुमच्या त्या लग्नाचा काय तो सिंगापूरचा मुलगा तिकडे जाऊ द्या हो जाऊ द्या इथला बघीन कोणीतरी तुम्ही बघाल माझ्यासाठी काय मुलगा हो
अहो पण मी हा मी बघेन ना मुलगा तुमच्यासाठी, कसा हवाय मुलगा तुम्हाला? मला ना कसा छानसा हवाय, थोडासा भोळा, खूपसा प्रामाणिक. भोळा आणि प्रामाणिक मीच तलाय? काय म्हणाला? म्हणजे तू मी हो तूच. पण कस शक्य का नाही? यालाच तर म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट, प्रथम दर्शनी प्रेम. प्रेम प्रेम हा पिक्चर मध्ये तर नाही ना? नाही म्हणजे काय? हे असलं लव्ह ॲट फर्स्ट साईट फक्त पिक्चर मध्ये असू शकतं किंवा ह्याच्यात ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात स्वप्नात असू शकतं. मी स्वप्नात तर नाही ना? चिमटे काढून बघू. बघ बघ बघ. आ वेटर. आता वेटर कशाल मी आहे ना. ऑर्डर प्लेस करायला नको का? चिचे माझं पोट भरले. येस टर्मिनेशन लेटर्स दोघांची आताच्या आता टाइप करा. माझा विश्वास बसत नाही सर, ते दोघही किती सरळ आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलून तर पहा सर. त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही मला. गुड मॉर्निंग सर. यू मे गो नाउ. ओके सर. तुम्हाला नाही नाही टाइप द लेटर्स इमिडिएटली. ओके सर. मिस्टर विजय देसाई. यस सर. मिस्टर अजय देशमुख. यस सर. तुम्हाला नोकरून काढून टाकतोय मी. ओके सर. काय म्हणालात सर? नोकरीवरून काढून टाकतोय मी तुम्हाला. आज 1 एप्रिल म्हणून एप्रिल फुल करताय काय मिस्टर देशमुख? आज 2 एप्रिल आहे. आता कंपनीतला शेवटचा दिवस आहे तुमचा. पण साहेब आम्ही काय केलं साहेब? वर तोंड करून मलाच विचारता. 25,000 अफरातफर केली आहे तुम्ही. अफरातफर? हो चंदूभाईच्या पेमेंट मधून 60,000 कोटेशन असताना 85,000 चेक कसा काढला तुम्ही? मी नव्हता काढला चेक साहेब. मग काय मी काढला? तुम्हीच काढला. तुम्ही दोघांनी संगन मताना काढला तो आणि कंपनीला डुबवलं 25,000. तुमच्यावर विश्वास ठेवून सह्या करतो मी, त्याचा गैरफायदा घेतला तुम्ही. साहेब साहेब खोट आहे साहेब. आणखी खोटं बोलू नका. उद्यापासून तुम्ही कामावर येण्याची गरज नाही. आपण साहेब दिस इज फायनल. मुथा साहेबांशी बोललोय मी. पण आम्ही काही केलं नाही साहेब. मावशी शपथ. आय से यू कॅन गो नाऊ. अलका विल टाईप युअर टर्मिनेशन लेटर्स. तोपर्यंत तुमच्या सगळ्या फाईल्स तिच्या ताब्यात द्या. गेट क्लॉस. आय से गेट आउट. ते 25,000 तुम्ही नाही खाले, ते साहेबांनी खाले असले पाहिजेत. होय विजय, मला तशी खात्री आहे. डोंगरे साहेबांनी चंदूभाई कडून घेतले असले पाहिजेत. त्या दिवशी बराच वेळ बोलत बसले होते दोघं ऑफिस सुटल्यावर. अरे म्हणजे आम्हा दोघांना बळीचे बकरे केले तुम्हा दोघांना. हो मी. तुम्ही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट का नाही करत? कोणाकडे करणार? स्वतः बॉसनेच फ्रॉड केल्यावर. आणि आता नोकरी तरी कोणाकडे मागणार? कम ऑन, नोकरी कशाला मागायची कोणाकडे? म्हणजे माझे पप्पा आहेत की केवढा मोठा बिझनेस आहे त्यांचा. तुमच्या सारख्या विश्वासू माणसांना ते हसत नोकरी देतील. ए मग तू सांगशील मायाबद्दल त्यांना? मी नाही सांगणार, तूच येऊन भेटायचंस. नाही मी त्यांना येऊन काय सांगणार? सांग तुमच्या मुलीवर माझं प्रेम आहे म्हणून. हे असं सांगितलं ते नोकरी देतात? अरे असं सांगितल्यावर नोकरीच काय, तुला पार्टनर करून घेतील बुद्धू. चल मग माझं काय? अरे मी पार्टनर झालं की तुला चिकटवून घेईन बुद्धू. मला बोलर ही असते बुद्धू. मीरा आत पाठव त्यांना. मे आय कम इन सर? येस कम इन. Sit down, please. Yes, sir. बोला मिस्टर अजय देशमुख. मी ललिताचा मित्र.
मित्र म्हणजे ओके ओके तुमच्या नोकरीचा काय प्रॉब्लेम झाला म्हणाला प्रॉब्लेम म्हणजे खोटा आळ घेऊन आम्हाला नोकरीवरून काढून टाकलं हो खोटा आळ हो कसला पैसे खाल्ल्याचा पण आम्ही नाही पैसे खाल्ले मावशी शपथ पैसे कसे खात ते आम्हाला माहित नाही आणि त्या दिवशी काय झालं माहितीये का आम्ही तिथे गेलो ओके ओके थोडक्यात म्हणजे तुम्हाला नोकरी हवी आहे हो नोकरी हवी आहे पण माझा आणि ललित मला लाज वाटते व्हॉट डू यू मीन मीन म्हणजे आमचं दोघांचं एकमेकावर हे आहे प्रेम आहे सर प्रथमदर्शनी प्रेम म्हणतात ना त्यातलाच प्रकार आहे डिट्टो पिक्चर मध्ये दाखवतात ना तसं ते सिंगापूरचं स्थळ नाकारलं ना ते माझ्यासाठी हो आम्ही दोघे लग्न करणार त्यामुळे ललिता असं म्हणत होती की काय म्हणत होती ललिता हा ती म्हणत होती की लग्न झाल्यावर तुम्ही मला पार्टनरच करून घ्याल असं ललिता म्हणत होती छान छान म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचा तुमचा विचार आहे हुशार आहात हुशार आहात जावाई व्हायचं आणि पार्टनर व्हायचं लाज रे बाटा कोण आहे तुम्हाला म्हणतोय मी मला नोकरीची भीक मागायला म्हणून आलात आणि जावाई व्हायची भाषा करता पण साहेब ललिता तर म्हणत होती की तुम्ही मला 100% ललिता मूर्ख असली तरी तिचा बाप मूर्ख नाहीये खरं हा खरं जावाई व्हायला निघालाय अरे नुसतं कन्यादान मी 1 लाखाचं करणार आहे ते काय तुझ्यासारख्या भिकारड्यावर उधळू आवाज चढवू नकोस आलास तसा मुकाट्यानं चालता हो नाही तर धक्के मारून तुला हकलून देईन मिस्टर प्रधान मी तुमच्याकडे नोकरी मागायला आलो म्हणजे भीक मागायला आलेलो नाहीये असं मी तुझ्या वडिलांना ठणकावून सांगितलं आय एम सॉरी अजय मला वाटलं नव्हतं माझे पप्पा इतक्या हलक्या काळजाचे असतील तुझे पप्पा होते म्हणून वाचले दुसरा कोण असता ना हे अजय शांत काय तेच घेऊन बसलेस नाही विजय अजयचा अपमान हा माझा अपमान समजते मी आपण पप्पांना धडा शिकवलाच पाहिजे हो आणि आपल्या बॉसला त्या डोंगराला धडा शिकवलाच पाहिजे नाही ते बरोबर आहे पण तो कसा शिकवायचा हा एक प्रॉब्लेम आहे नाही का मी सांगते ना ज्या पैशाची त्यांना मस्ती आली तो पैसाच काढून घेतला पाहिजे म्हणजे काय ललिता आपण दरोडे घालायचे त्या लाल गेंड्यासारखे येस त्या लाल गेंड्यासारखा त्या लाल गेंड्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी पैसेवाले चळा चळा कापतात सगळी मस्ती उतरते क्षणात अरे तो दरोडेखोरच आहे पैशासाठी हवे तेवढे मुर्दे पाडणारा म्हणून का आपण दरोडे घालायचे मुर्दे पाडायचे नको नको हे पण आपण बदला हा घेतलाच पाहिजे यार बदला घ्यायचा ना तर खूप पैसे कमवून बस अरे पण पैसे कमवणार कसे 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 असं काहीतरी भरणार बिझनेस करायचा बस वा चांगली आयडिया छान बघितलं भांडवल कुठून आणणार आहे मूर्ख बँकेत बँक आपल्या पिताश्रींची आहे नाही का नाही पुत्र बँक आपली आहे येस येस मी बोर्ड वाचलाय आपण बेकार तरुण आहात का हो मग आत या बँक आपलीच आहे तुला सांगितलं होतं की नाही अरे बरं झालं आपण बेकार झालो ते चल मे वी कम इन येस कम इन ओहो या बसा आपण आम्ही बेकार आहोत आणि तरुणही आहोत वा 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 आमची बँक तुमच्यासारख्या बेकार तरुणांसाठीच आहे बोला काय सेवा करू आपली नाही ते आम्हाला कर्ज मिळेल का बिझनेस साठी अरे जरूर जरूर कोणता बिझनेस काढणार आहात आपण नाही ते आपण सुचवलं तर बरं होईल नाही का हा हेअर कटिंग सलून काढा चांगले म्हणजे फुकटची हजामत करून घेणार वा 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 छान छान दुसरा काय सुचतंय का हा नाही तर कोंबड्या पाळा अंडी पळवणार वा वा सुंदर हा अर्ज घ्या हा अर्ज भरला की कर्ज मिळालं म्हणून समजा नाव गाव पत्ता नोकरी अरे हो पण नोकरीला नव्हतात ना कुठे आपण होतो ना मुथा असोसिएट मध्ये तू कपरे अरे वा मुथा असोसिएट म्हणजे आपले डोंगरे साहेब ते तर आमचे खास दोस्त मी लगेच त्यांचा रेफरन्स घेतो कशाला म्हणजे उगाच वेळ जायला नको आमचे आणि त्यांचे फार घरचे संबंध बरं का आम्हाला जवळजवळ ते वडिलांसारखे हॅलो हा कोण डोंगरे साहेब का हा मी लेले बोलतोय हा तुमच्याकडचे ते दोघे जण काय नाव म्हणालात हा अजय देशमुख बर आणि विजय देसाई हा तेच ते हा त्यांचं काय हा
काय बाप रे थँक्स हा बरं झालं सांगितलं ते हा हा हकलूनच देतो त्यांना 25,000 अफरातफर केली तुम्ही आमची बँक असल्या हराम खोरांसाठी नाहीये पण साहेब आहे अफरातफर केलीत तुम्ही कोणी आम्ही चला चालते वाईतून असं काय करताय एक गिंडी देखील मिळायची नाही तुम्हाला असं काय करताय तुम्ही आमचं बोलणं तरी ऐकू आय से गेट आउट हॅलो काय करताय गेट आउट आय से गेट आउट हॅलो अर्थ नाही साहेब ठेवू गेट आउट आय से चुप गेट आउट मे आर कमिंग सर आउट शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपो ज्योति नमोस्ते दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोतिया दिव्या लपाऊ नमस्कार भजन ना सगदा ना सुखी ठोरे बाबा अरे अगं आयुष्यमान भाऊ मावशी बघ ना काय झालं ग आज पण ते दोघं आले नाही मी रोज रोज एकटी शुभम करते म्हणते अग ऑफिसात काम असेल ना म्हणून थांबले असते रोज रोज कसलं ग काम असत ते साहेबांना सांगत का नाही काय ते की आम्हाला संध्याकाळी शुभम करते म्हणायची असते ते अग वेडे असं साहेबांना सांगतात का कधी जा बेटा जा अभ्यासाला बस मी नाही जाणार जा ते दोघं आल्याशिवाय मी काही काही करणार नाही असं काय करते बेटा ये ते दोघं माझा अभ्यास घेत नाहीत माझ्याशी खेळत नाहीत मला गोष्टी सुद्धा सांगत नाहीत पूर्वी सारखी माझ्याशी मस्ती सुद्धा करत नाहीत खरंय ग पोरी आजकाल त्यांचं जेवणात सुद्धा लक्ष नाहीये ग डबा नेतात आणि परत आणतात कधी कधी काय झालंय तेच कळत नाही मावशी मी त्यांच्या चाहड्या करते म्हणून ते माझ्या रागवलेत का ग तू त्यांना सांग ना मावशी कि मी पुन्हा कधी कधी त्यांच्या चाहड्या करणार नाही सांगेन ग पोरी सांगेन काल रात्री निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना असा तसा नाही कायमची अद्दल घडेल ना असाच बदला घ्यायला आले पैशाची मस्ती उतरवलीच पाहिजे आणि हिसकावून घ्यायला हवेत पैसे दरोडे घालायला हवे डाके घालायला हवेत त्या लाल गेंड्या खूप प्रसिद्ध दरोडेखोर लाल गेंडा ठार सविस्तर वृत्त असे कुप्रसिद्ध दरोडेखोर लाल गेंडा ठार झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे बँकावरील दरोड्याच्या बाबतीत पोलिसांना हवा असलेला लाल गेंडा जीप मधून पळून जात असताना गावठी बॉम्बच्या स्फोटाने ठार झाल्याचे वृत्त आहे शरणपूर तालुक्यातील एका सहकारी बँकेवर दरोडा घालून पळून जात असताना पोलिसांनी लाल गेंड्याचा पाठलाग केला स्वतःला श्रीमंतांचा कर्दनकाळ म्हणवणारा लाल गेंडा महाराष्ट्रात प्रचंड धुमाकूळ घालत होता दरोड्याच्या वेळी सुगंधी द्रव्यानं लोकांना बेशुद्ध करणं ही त्याची दरोड्याची विशिष्ट पद्धत होती त्याचप्रमाणे दरोड्यानंतर मृत व्यक्तीच्या गळ्यात स्वतःची निशाणी म्हणून तो लाल गेंड्याचं लॉकेट सोडत असे वाघजाईच्या डोंगराजवळ आल्यानंतर लाल गेंड्याच्या टोळीने अचानक पोलिसांवर हल्ला केला या हल्ल्याला उत्तर देताना झालेल्या चकमकीत लाल गेंडा मरण पावला बेशुद्ध पडेल का बेशुद्ध पाहिजे मावशी 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 ए मावशी ए चोंबडी काय काय ते मावकी मावकी आहे मी शिकवून येऊन आलीये आणि मावशी दार उघडत नाहीये मावशी मावशी ए मावशी ए मावशी 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 ए मावशी 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 अरे दिसतच नाही इथे मावशी 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 आता करायचं काय काय मावशी लवकरच तुला शिवाय येते ना चल 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 लवकर चल लवकर मावशी ए मावशी ए मावशी ए मावशी ए मावशी अरे इथे मावशी ए मावशी
मावशी ए मावशी काय झालं मावशी आला काय झालं ए लवकर पाणी घेऊन जा पाणी पाणी पहिले कहू दे मरड काय तू ए लवकर आण मारी पाणी मावशी बस मावशी बस ती मागे उठ मावशी काय झालं ग हे काय झालं मावशी मावशी चक्कर आली का तुला ए मावशी काय काय आलं काय झालं काय मी बेशुद्ध पडलो होते काय अगं हो हो तू बेशुद्ध पडली काय आलं नीटच आठवत नाही आठवून सांग बघू कसला तरी सुगंधी वास स्प्रे स्प्रे होता सुगंधी स्प्रे बेशुद्ध मी तुला सांगितलं नव्हतं स्प्रे मारला की हमखास बेशुद्ध व्हायलाच पाहिजे अरे अजय विजय सुगंधी स्प्रे अगो भाई लाल गेंडा तो आला नाही ना लाल गेंडा म्हणजे आम्ही काय आम्ही असताना म्हणजे हा गेंडा असताना लाल गेंड्याची काय विषय मारे ना अजिबात गेंडा बिंडा म्हणून नको अरे अरे काय बोलताय तुम्ही आणि तो सुगंधी स्प्रे कुठे गेला तुझ्या तो तिकडे 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 नाही पलीकडे बघ पलीकडे अगं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तू आता चल चल आत चल चल अरे मला कशाला आत नेत आहे आपण स्प्रे स्प्रे करूया चल हळू चल चल कोण कोण तुम्ही कोणा तुम्ही मला मारू नका प्लीज मला मारू नका विजयात चावी अजून घेतो ना हे बघितलं लास्ट ऑफ ऑफिस काय बेशोध तुम्ही मारून घेत जिवंत झाला भोंगावाचा भोंगा लाल गेंडा जिवंत झाला भोंगावाचा भोंगा लाल गेंडा जिवंत झाला भोंगावाचा लाल गेंडा जिवंत झाला भोंगावाचा भोंगा आय जस्ट कांट बिलीव इट इन्स्पेक्टर तगडे तो लाल गेंडा असू शकत नाही लाल गेंडा इज डेड इज डेड अँड गॉन पण सर सगळ्या खुण्या लाल गेंड्याच्याच आहेत सुगंधी द्रव्य डोंगराच्या गळ्यातलं ते गेंड्याचं लॉकेट असं लॉकेट कुणाला मिळणं शक्य नाही सर तुम्ही मूर्ख आहात येस सर काही दिवसापूर्वीच बाजारामध्ये लाल गेंड्याची लॉकेट्स विकायला आली होती इन्स्पेक्टर तगडे डोंगरेवर हल्ला करणारा लाल गेंडा नसावा असा मला दाट संशय आहे मग कोण असावा सर दॅट यू हॅव टू फाइंड आउट येस सर नो प्रॉब्लेम आय विल फाइंड इट आउट लाल गेंड्याचं कोणीतरी नाव वापरत असावा कशावरून सर डोंगरेच्या तिजोरीत इतकी कॅश असताना चोरट्यांनी 25,000 का न्यावेत ते चोरट्यांनाच विचारावं लागेल सर त्या अगोदर त्यांना पकडावं लागेल इन्स्पेक्टर अरे हो खरंच की येस सर तगडे त्या डोंगरेच्या खनपटीला बसा बसतो सर आणि चोरट्यांबद्दल जितकी म्हणून माहिती काढून घेता येईल तेवढी काढून घ्या आणि वाटल्यास डोंगरेवर वॉच ठेवा येस सर तुला काल दात काढायला वाचलं का काय लाल गेंडा जिवंत झाला तू आम्हाला काय सांगतो आम्ही काय नाही चल तुझा चाय करून लवकर जात चल चल काय भांग वगैरे पेलस की काय गप 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 गप
फुफू काय करतोस का माणूस आहे अरे त्याला काय सांगतो आपण गेंडा आहे ते कोणा जागू आणि काय काय असतं ते काय नाही वेडा आहे तो वेडा त्या दोघी आले आपण त्यांना सांगूया मला ते अरे आजा विचार तुम्ही वाचलत का लाल गेंड्याने डोंगराला धरलं ते आम्हाला काय सांगते आम्हीच तर आम्हीच तर तुम्हाला सांगणार होतो अरे आज ऑफिस मध्ये एवढी धमाल झाली हसून हसून एवढे दमले मी आज काय झालं काय झालं सांग ना म्हणजे आम्ही सुद्धा एन्जॉय करतो अरे तो डोंगरात असा टरकलाय एखाद भूत बीत बघावं ना तसा आणि दिवसभर पोलिसांनी त्याला असा छळ छळ छळलाय म्हणून सांगू ए कसं कसं सांग ना अगं म्हणे हल्ला करणारे दोघ होते का एकच होता तर डोंगऱ्या म्हणे किती वेळा सांगू दोन गेंडे होते म्हणून आणखी ऐका ना इन्स्पेक्टर म्हणे कसे होते वर्णन करा तर डोंगऱ्या म्हणे अहो बुरखे घातले होते त्यांनी वर्णन काय बोडक्याचं करू पण मला कळत नाही हा मेलेला लाल गेंडा एकदम कुठून उपटला तेच ना आणि त्यांनी एकदम डोंगरेलाच का पकडलं आणि पैसे नेले तेही 25,000 लालगिंडा कुठून उपटला बघायचंय म्हणजे तुम्हीच तो का म्हणजे तुम्हीच लालगिंडा बनून माय गॉड आय जस्ट कांट बिलीव इट व्हॉट स्पीकिंग गर्ल काय बोलते हा एक्साइट झाली की ती जरा इंग्लिश मध्ये बोलते हो एक्सा विजया खरंच का काय विजया आय लव यू अजय आय लव विजय
तुझ्या दिलाचा पारवा घुमतोय तुझ्या गालावरी पुन्हा सठाऊक घडलो कसो पुन्हा सठाऊक घडलो कस तुझ्या आयुष्यान केली ही जादू माझ्या मनाची मोरणी नाचते दिलाचा पारवा घुमतोय तुझ्या गतालावरी टोटल 18 1,00,000 रुपये म्हणजे बरोबर 1,00,000 आहे. 1,00,000 कन्यादान नाही झालं. मी भिकारला वरदक्षिणा. मी भिकार कितीदा सांगितलं तुम्हाला 1,00,000 कॅश होती म्हणून, पण खरा तेवढा पैसा 2 नंबरचा होता काय? अजिबात नाही. मुंबईहून माझा बराच माल यायचा होता, ऑक्टरासाठी पैसे लागतील म्हणून कॅश काढून आणली होती. बरा बरा, पण ते दोघे कोणत्या भाषेत बोलत होते काही सांगू शकाल? ते दोघे तर अजिबात बोलतच नव्हते. म्हणजे मुखे असले पाहिजेत. नोटीस डाऊन. हो तर मला काय ठाऊक ते मुखे होते का बहिरे होते. इट्स ओके इट्स ओके, वी विल फाइंड इट आउट. बरं, मला असं सांगा ते दोघे वयस्कर होते की तरुण होते? अहो त्यांच्या चेहऱ्यावर बुरखे होते. तरी पण नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, वी विल फाइंड इट आउट. बेस्ट ऑफ लक. थँक यू. बर, चोरट्यांनी तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का? शिशी, मारहाण वगैरे काही नाही, फक्त बेशुद्ध पाडलं आणि लाल गेंड्याचं लॉकेट बांधलं गळ्यात. तुम्हाला कसं माहिती? त्यानेच नाही का सांगितलं? कुणी? चोरट्यांनी? चोरट्यांनी नाही, पप्पानी सांगितलं मला. पप्पाने सांगितलं. पप्पा, तुम्ही सांगितलं की नाही हो मला? हो, जे जे घडलं ते सगळं ललिताला सांगितलं. आता तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते तुम्ही तिलाच विचारा. थँक्यू. ऑफिसला निघालो. पप्पा, ही बॅग. थँक यू. सांभाळून जा हा पप्पा. डोंट वरी माय चाइल्ड. तुम्ही काय म्हणत होतो? काय? हाय लाली. हाय इन्स्पेक्टर अजय विजय, माझे मित्र. हॅलो. हॅलो. आणि हे इन्स्पेक्टर तगडे. तगडे काय काय तपास चाललाय वाटत? तुला माहिती नाही काय हे? फक्त तपासात तगडे पकडायच्या नावाने. हे बघा हो, तुमचं काय चाललंय काय? पोलीस डिपार्टमेंट काय झोपा काढत काय? मग मी सभ्य माणसाने जगाय तरी कसं? बघा आता जगायचा काय प्रश्न, मी आलोय ना इथे म्हणून तर भीती आहे ना सगळी. बातमी कळणार आम्ही धावत आलो. हा लाल गेंडा तो लाल गेंडा जाम डेंजरस हो. नशीब समजा आपलं पप्पांचा मर्डर केला नाही त्याने. हा रुमाल कोणाचा आहे? माझा. अरे तुझा कसा असेल हा रुमाल? नाही नाही, हा रुमाल माझा नाही. काय माहितीये, सेम डिट्टो रुमाल माझ्याकडे होता. काय आहे आणि रुमालासारखे रुमाल पुष्कळ असू शकतात. हो की नाही इन्स्पेक्टर? असू शकतात ना. बर, आता या रुमालाचं तुम्ही काय करणार आहात? मी आता या रुमालाचा वास आमच्या कुत्र्याला देणार आहे. आणि मग काय?
कुत्रा बरोबर चोराचा लचकाच तोडणार. अरे बापरे, ठीक आहे आलीच कुत्री. आली का? आली का? अरे मामा कशी असतात ती. चल बाप, चल चल. अरे तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही जर का गेला तर संशय नाही का येणार? ఏమల ఏమల नॉनसेन्स, हा कुत्रा माझ्या मित्रांच्या अंगावर का फुंकतोय? तेच मलाही समजत नाहीये. हा पोलीस कुत्रा की कुठला गावठी कुत्रा आहे? हा असले ट्रेनिंग देतात त्यांना? आताच्या तर बाहेर पाठवा. मी कंप्लेंट करेन तुमच्या विरुद्ध कमिशनर साहेबांकडे. कसला कुत्रा धरून आणलाय? गावठी कुठला? आता आता परत घेऊन जात त्यांना. आपण दिस इज अन ऑर्डर. गेला. नुसती धमाल करतोय लालगेंडा. चिकडे तिकडे एकच चर्चा, लालगेंडा. तर काय, ते पूर्वी संताजी धनाजी पाण्यात दिसायचे ना म्हणे, तसं आता लालगेंडा माझ्या पप्पांना दिसायला लागला पाण्यात. अगं पाण्याचं सो, त्या डोंगराला तर चहा पिताना सुद्धा लालगेंडा दिसतो. नेक्स्ट नंबर कोणाचा? छे छे, आता मात्र बस झालं. म्हणजे लालगेंडा तर रिटायर होणार? येस, आता हा लालगेंडा रिटायर होणार. हो, अजून एक नंबर बाकी आहे. बँक मॅनेजर. माझ्या लक्षातच नव्हतं. असं कसं विचारतोस? मग काय, लाल गेंड्याला सोडा त्याच्या अंगावर? त्याच्यावर नाही, त्याच्या बँकेवर. बँकेवर? काय धमाल. छे, काहीतरीच काय. बँकेवर दरोडा म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला? तुला काय वाटलं आम्हाला जमणार नाही? अजिबात नाही. एकट्या माणसाला पकडणं ठीक आहे, पण बँकेवर दरोडा म्हणजे अशक्य. लाल गेंड्याला काहीही अशक्य नाही, सांगितलं. अरे पण कशाला, काही भलतं चलत झालं म्हणजे? ही म्हणजे एकदम काकूबाई आहे. नाहीतर काय? काही घाबरू नकोस. अगं दरोडे घालायची नॅक आम्हाला कळली आता. वी हॅव बिकम एक्सपर्ट्स यु नो. खरंय तुमचं, त्या बँक मॅनेजरला तरी का सोडायचा? ठीक आहे, तुमचं हट्टच असेल तर करा, पण हा मात्र शेवटचा. हा ओके, अर्थात हाला शेवटचाच, हा बदला शेवटचाच. बघा, त्यानंतर लाल गेंड्याचं विसर्जन होणार. हो ग, नक्कीच. प्रॉमिस? ऑफ ओ प्रॉमिस. डावीकडे डावीकडे. चल लवकर चल. हो साहेब, मला वाटतं ते उजवीकडे गेले असतील. हे तू काय बघितलं? मी बघतो ना वाकून. चल गाडी चालव. हे सगळं विलक्षण आहे इन्स्पेक्टर. इतकी वर्ष लाल गेंडा नावानं धुमाकूळ घालणारी दोन तरुण पोरं होती. येस,
दोन सुशिक्षित तरुण पोर सर। अरे पण कसं शक्य आहे? काय शक्य नाही सर, अहो पुण्याच्या जोशी अभ्यंकर कुटुंबांचे खून पाडणारी सुशिक्षित तरुण पोरच होती सर। पण माझा विश्वास नाही बसत आहे। पण सर, बँकेवर दरोडा घालून मॅनेजरचा निर्दयपणे खून करून माझ्या डोळ्यात देखत फरारी झालेत ती दोघं। माय गुडनेस, म्हणजे हे दोघ जण म्हणजेच लाल गेंडाचे मला देखील मान्य करायला पाहिजे। तुम्ही त्यांची माहिती काढली? होय सर, डोंगरे आणि प्रधानांवर हल्ला करणारे ते दोघेच होते याची खात्री आहे मला सर। त्यांची नावं कळाली? होय सर, विजय देसाई आणि अजय देशमुख। विजय देसाई आणि अजय देशमुख। खरं सांगते इन्स्पेक्टर साहेब, माझी पोर कधीच असं करणं शक्य नाही। असे मग आता कुठे तुमची ती पोर? कालपासून ती दोघं घरी आलेली नाही, त्यांचीच काळजी वाटते मला। खोटं बोलू नका मावशी, ती दोघं घरातच कुठेतरी लपली असली पाहिजेत। ओ इन्स्पेक्टर, मावशीवर कशाला ओरडताय? ती तुमच्या एवढी आहे का आता? बरं बरं चिमणे, नाही ओरडत, पण आता मला सांग अजय विजय घरात कुठे लपून बसलेत? तुला माहितीये, तुला माहितीये लबाड लपून बसायला ते काय चोर आहेत का? आधी चोर नाही आहेत, दरोडे खोर आहेत मोठे। खोटे खोटे, तुम्ही काहीतरी कुभांड असता इन्स्पेक्टर साहेब, माझी पोराची नाही आहे तू। साहेब हे पैसे आणि फोटो सापडले। दॅट्स इट, हेच ते विजय देसाई आणि अजय देशमुख उर्फ लाल गेंडा। हे सिद्धूळ असणार हो, पडक देऊळ म्हणाले होते ते। फाका मारू आपण, नको आपण शोधू, चल। कुठे दिसत नाहीये, कुठे राहतात, कुठे झोपतात, कोण चाल ते बघ। अरे माझी अल्कू आली, माझी अल्कू ती। अरे गाडवा भूक लागले, मिठ्या खातल्या मारतो जीवन जीवन। अरे एक दिवस पोट मारलं म्हणून जरा मिठ्या मारतो, बस खाली काहीतरी विनोद सुचत असतात। किती दिवस अन्न नाही पोटात माझ्या। ते काय दोन डबे, तुला माहित नाही आम्ही दोघे एकाच डब्यात जेवत होते? काय मूर्ख आहे, ते आपल्या मावशीच, आपल्या दोघांची मावशी एक होती म्हणते तसं करायची, आपल्या दोघांची एक आहे का? हॅलो वा वा, काय जेवण मस्त केलं होतं, भुकेमुळे कळत नाही चांगलं की खराब आहे ते। अरे तुम्ही आधी का नाही कळवलं, आम्ही आधी आलो असतो। ते जाऊ दे, पण तुम्ही अगोदर सांगा त्या मॅनेजरचा खून का केला तुम्ही? त्याचा खून आम्ही नाही केला। मग कोणी केला? लाल गेंड्यानं। म्हणजे तुम्हीच ना? नाही ग अगं, खऱ्या लाल गेंड्यानं। काहीतरीच काय बोलतोय संजय? अगं खरं चाल का, आम्ही गेलो तेव्हा बँक लुटलेली होती आणि त्या मॅनेजरचा खून झालेला होता आणि त्याच्या गळ्यात खऱ्या लालगेंड्याचं लॉकेट होतं। माय गुडनेस, म्हणजे लालगेंडा जिवंत आहे? हो नक्कीच। अरे पण बॉम्ब स्फोटात मेला होता ना तो? तो त्याचा साथीदार असेल आणि स्फोटात चिंधड्या उडाल्यामुळे पोलीस त्याला ओळखू शकले नसणार। नाहीतरी पोलिसांना खरा लालगेंडा कसा दिसतो कुठे माहिती आहे? नाहीतर ते आम्हाला लालगेंडा समजलेच नसते। आणि पोलीसच काय, सगळं जग तुम्हाला लालगेंडा समजते। बापरे, आता काय करायचं आपण? आता एकच, आता एकच मार्ग, त्या खऱ्या लाल गेंड्याला शोधायचं। खरे मी ही तेच म्हणणार होतो, खऱ्या लाल गेंड्याला शोधायलाच।
खऱ्या लालगेंड्याला शोधायचं. अरे म्हणजे मेलोस की रे. काय वाटेल ते झालं तरी हा लालगेंडा आपल्या तावडीतून सुटता कामा नये. येस येस सर. येस सर. येस सर. काय करतं तुमची पुढची हालचाल काय सर? त्या दोघांच्या बाबतीत अत्यंत महत्वाची खबर मिळाली आहे मला सर. महत्वाची खबर कोणती? गावाबाहेरच्या पडक्या देवळात दोन संशयित तरुण राहतात अशी पक्की खबर मला मिळाली सर. फॅन्टास्टिक. कसून तपास करा आणि चांगले हुशार माणसं मागावर पाठवा. मग मी स्वतःच जातो. नो प्रॉब्लेम सर. आणि त्या लाल गेंड्याला पेड्या ठोकूनच सांगतो. इन्स्पेक्टर तगडे म्हणतात मला. पोरी कशा आल्या नाहीत अजून? माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. आता गप रे. माझ्या पोटात त्या बगळे ओरडत सारखे आपलं गाडी बिडी बंद पडली काय कळत नाही ते पडक देऊ. इथंच सापडणार ते दोघे. राणे तुम्ही या बाजून चला. मोरे तुम्ही इकडून चला. तुम्ही तुम्ही तर कशा? आम्ही आम्ही पिकनिकला आलो होतो. पिकनिक? पिकनिकला? हो. तुम्ही दोघेच? नाही म्हणजे काय पिकनिक यायची अजून. त्याआधी ही जागा कशी काय आहे ते आम्ही बघायला आलो होतो. ही जागा? अहो ही तर लाल झेंड्याची लपायची जागा आहे. लाल झेंडा? येस. म्हणजेच विजय देसाई आणि अजय देशमुख तुम्ही त्या दोघांना पाहिलं तर नाही ना? नाही ना. आम्ही त्यांनाच तो शोधत होतो. हो ना. तुम्ही त्यांना शोधताय? नाही आमचे 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 दोन पुढे आले होते पण कुठं गायब झालं कोण जाणे. चल ललिता आपण पुढे जाऊया. बाय बाय बाय. लाल गेंडा. अलका कुठं असतील हे दोघ? आणि या डब्याचं काय करायचं? बिचारे कुठेही असू देत पण उपाशी राहू नयेत म्हणजे झालं. नुसतेच पाय दिसते. माणूस कुठे रे? माणूस वर असेल बघ. वर? बापरे माणूस आहे की नारळाचं झाड? आता पेपर कशाला वाचायला देत आहे? तुमच्या सवय माहिती आहे त्याला. लाल गेंड्याचे भिंग फुटले. अजय विजय मिने मिने लाल गेंड्याचे पिंग फुटले. इन्सल्ट इन्सल्ट केलाय तुम्ही लाल गेंड्याचा. म्हणजे तुला नेमकं काय बोलायचं लाल गेंड्या? लाल गेंडा कोणाला म्हणतोस? जो दरबार आहे सरकारचा
सरकार म्हण। बर बाबा सरकार म्हणतो। सरकार आम्ही तुमचा खरोखर इन्सल्ट नाही केला हो, उलट उलट तुमचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला। करेक्ट। आणि बर का सरकार, या देशातल्या सगळ्या तरुणांनी आपला आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर या देशाची लवकरच वाट लागेल। बदनामी बदनामी केली तुम्ही आमची। इतकी वर्ष दरोडे घालून कमावलेली या गेंडा नगरीची इज्जत तिचा भर फालू द्या। सरकार आम्ही संबोधले, तुम्ही काय बोलताय ते? अरे लाल गेंड्याच्या नुसत्या नावानं पोलीस चळचळा कापतात। लाखो करोडो रुपयाच्या बँक लुटून या लाल गेंड्यानं नुसता धुमाकूळ घातलाय आणि तुम्ही एखाद्या फुलट्या चोरासारखे दरोडे घातलेत। 25,000 1,00,000 अरे निदान कॅशियर मॅनेजर किंवा एखाद्या स्टेनोचा तरी खून, तेही नाही। अरे भोरट्यानो, आज पतूर सरकारनं मर्डर केले बिगर एक बी दरोडा घातला नाही आणि मर्डर केल्या बिगर लाल गेंड्याचं लाकिट बी कोणाच्या गळ्यात घातलं नाही। असं होय हे माहित नव्हतं आम्हाला। माहित असताना लाल गेंड्याच्या नावानं का शिका केली? आम्हाला 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 वाटलं तुम्ही मेलात। लाल गेंडा मेला नव्हता, लाल गेंडा मरणार नाही, लाल गेंडा अमर आहे। काय सांगतो? फेकतोय फेकतोय। कालेवाला हा ओरिजिनल लाल गेंडा जिवंत असताना या डुप्लिकेट लाल गेंडुकल्यांच करायचं काय? नाही ठेवायचं सरकार, मारून टाकायचं सरकार। चांगली आयडिया, चांगली आहे। पण असं नाही, हाल हाल करून मारायचं, दामून ठेवा सल्याना, खायला प्यायला देऊ नका। हाल हाल करून मारायचं, हाल हाल। लाल गेंडा, लाल गेंडा, लाल गेंडा, या लाल गेंड्यानं जनतेच्या तोंडचं पाणी पळवलंय, जगणं मुश्किल केलंय। तुमच्या आमच्या मध्ये वावरणारे, राजरोस वावरणारे दोन तरुण, दोन सुशिक्षित तरुण हे जर लाल गेंडा म्हणून मुर्दे पाडायला लागले तर आमच्या सुरक्षिततेची खात्री देणार कोण? कोण खात्री देणार? बोला सुप्रिंटेंडंट साहेब। माझा तुम्हाला जाहीर सवाल आहे की कुठल्या कुठल्या तरुणापासून आम्ही सावध राहायचो? काय ओ चुपू काय करता? बोला बोला। लाल गेंड्याचं नाव घेतलं, दातखिळी बसली काय तुमची? हे दोन तरुण कशावरून कशावर नसतील उदयचे हे लाल गेंडे? बोला सुप्रिंटेंडंट साहेब, केव्हा पकडणार तुम्ही या तरुणांना? आमचे खून करून फरार झाल्या? पकडा त्यांना। डांगे काय झोपलाय का तुम्ही? एक मिनिट, मी तुम्हाला जाहीर आश्वासन देतो की यापुढे प्रत्येक संशयित गुन्हेगाराची कसून तपासणी केली जाईल। हत्यारं बाळगणाऱ्या प्रत्येक संशयित तरुणास जागच्या जागी अटक केली जाईल। असे संशयित तरुण, पडकलेली दोन संशयित तरुण जर तुम्हाला कोणाला आढळले तर तुम्ही पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा। तुम्हा लोकांच्या सहकार्यानं आम्ही लाल गेंड्यालाच काय पण लाल गेंडा बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या तमाम तरुणांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। वदनी कवळ घेता ना मग या आशीर्वाद सहजवन होते ना मग आपू कधे काय भूक लागली आहे बघ तरी लाल गेंडा काय खात होते। कशी गमा झाली? त्यांना जेवण पाहिजे। काय रेडे सांगा ना सांगू का गेंडेला? अरे तुमचा लाल गेंडा काय दगड मध्ये खातो? हसा हसा हसा, दात काढून हसा, नरकात जाल नरकात। कशाला? अरे हाच तर नरक आहे। हे गप तुमच्या नाही ते गुंड्या भाऊ काय म्हणलास? नाही ते
गुंड दादा, गुंड दादा चुप, आम्हाला शहाणपणा शिकव नकस। नाही त्याचं काय, नाहीतरी आम्ही तुमचे गेस्ट की नाही। करेक्ट, आणि गेस्ट म्हणजे देवच नाही का, म्हटलंच आहे गेस्टो देवो भव। तुम्हाला शिकून का उपयोग, पालत्या घड्यावर पाणी। काय म्हणलास, पाणी 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 मिळेल का मला पियाला, घसा जाम सुकलाय। अरे रे रे रे, घसा सुकलाय तुझा भाई की? हो ना, माझे फार सुकलाय घसा। हे भाई शंकर्या, पोरांचं घस सुकलंय, अरे पाणी तरी पाशील की नाही? खरंय तुझं, पाणी पाजाय काय हरकत नाही। आज आम्हाला पाणी द्या, मग शेवटी तुम्हाला पाजतो। ए पटवला की नाही पाण्याला तरी? आज पाण्याला पटवलाय, उद्या खाण्याला पटवू काय? आले अरे आणत अंगल्यात, तू त्याला पाच मी याला पाच। अरे पारा तोडून उंज तरी करा मग, पाणी कसं पाजणार? हात काढा। अरे आओ इकडे, आओ इकडे, आओ। अरे अरे कुठे होत त्या दोघे काय सगळे आहेत काय? पाणी पाहिजे, पाणी द्या, पाणी सारे। गुप्ती हेच ते संशयित तरुण सर, उद्याचे लाल गेंडे। हे जिफऱ्या बघतो काय खाली बघ, बघतोस त्यांच्याकडे। याच्याकडे काय सापडलं? रस्सी, गुप्ती आणि कोयता सर। रस्सी, गुप्ती आणि कोयता? रस्सी कशासाठी गळे आवळायला, गुप्ती कशासाठी भोसका भोसकी करायला, आणि कोयते गर्दन उडवायला? नाही साहेब, आम्ही गुंड नाही आहोत, आम्ही सुशिक्षित आहोत। जय देसाई आणि अजय देशमुख देखील सुशिक्षितच होते, आणि तेच लाल गेंडाही होते। पण सर, ते सामान आम्ही ट्रेकिंग साठी नेत होतो, आमची ट्रिप निघाले रायगडला। रायगडला जातो नेक्स्ट। तलवारी आणि भाले सर, तलवारी आणि भाले? साहेब आम्ही नाटकाच्या तालमीला निघालो होतो। नाटकाच्या तालमीला तलवारी आणि भाले लागतो तुला? होय साहेब, आमचं ऐतिहासिक नाटक आहे, रायगडाला जेव्हा जाग येते। आधी तुला जाग आणतो, रायगडला जेव्हा जाग येते। नेक्स्ट, बंदुका आणि सुरे सर। साहेब आम्ही शिकारीला निघालो होतो, शिकारीला जातो? नाही साहेब, आम्ही क्रिकेट खेळायला निघालो होतो, आमच्याकडे फक्त स्टंप होती। कपिल देव सर, शट अप। इन्स्पेक्टर तगडे सर, या सगळ्यांना बंद करा सर, सर आणि यांच्या पालकांची गॅरंटी मिळाल्याशिवाय कोणालाही घरी सोडू नका। राईट सर। हे सर, चल सर, आम्हाला असं जर कोंडून ठेवलं ना, तर आम्ही खरोखरच लालगेंडा बनू। दाखवून दाखवून खातोय, अजीर्ण होईल तुला, पैसे बघ सकाळच्या बाबी। जो लाल गेंड्याच्या वाटेला गेला तो तडफडून तडफडून खलास झाला। पण सरकार, तुमच्या वाटेला जायचा आमचा अजिबात विचार नव्हता हो। तुमचा विचार गेला खड्ड्यात, अरे सापाची शेपटीवर पाय द्यायच्या अगोदरच याचा विचार करा पाहिजे होता। हे वेडा, सापाच्या नाही गेंड्याच्या पण। चुप, यादा चुरचुर करशील तर जवान छाटून टाकीन तुझे। माझं ऐकव, त्याच्या नकल लक्ष देऊ, तो जरा हुड आहे तुमच्यासारखा। सरकार, सरकार पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही, आमच्यावर दया करा, आम्हाला सोडून द्या सरकार। लाल गेंड्यानं तुम्हाला सोडलं की पोलीस तुमच्यावर झडप घालतील, आणि पोलिसांनी पकडल्यावर तुम्ही सांगून टाकाल खरा लाल गेंडा जिवंत येते। मग सोडतो की काय? म्हणूनच लाल गेंडा तुम्हाला कधीही सोडणार नाही।
आऊ म्हणे त्यांना मला खायला तरी द्या, निदान चहा तरी द्या, अजाला खातो की काय? तुला खायला पाहिजे, हपाच्या मध्ये लाल गेंडा घालेल तुला खायला, पण एका कंडिशनवर। कोणती कंडिशन? तुम्हाला दोघांना लाल गेंड्याच्या गँग मध्ये भरती व्हावं लागेल। बापरे, म्हणजे मेलोच सारखंच फुस। बोला आहे कबूल? लाल गेंड्याच्या गँग मध्ये भरती व्हायचं, नाहीतर अन्न पाण्या वाचून तडफडत त्याचा घासत उपाशी पोटीवरती जायचं। चुकलं नमस्कार मामा। मामा मामा कोणाला म्हणाला? अहो तुम्हालाच। मला? मी काय तुम्हाला मामा वाटलो? इशा, तुम्ही पोलीस मामा नाही का? नाही, अजिबात नाही। हल्ली जो तो उठतो तो पोलिसांना मामाच बनवतो। बर ते जाऊ दे, तुमचं काय काम आहे इथं? आम्हाला की नाही मावशीला भेटायचं होत। हो नाही, तुम्हाला भेटता येणार नाही। का? साहेबांची परवानगी असल्याशिवाय कोणालाही भेटता येणार नाही। प्लीज मामा। मामा हे पहा, तुम्ही जर मला सारखं मामा मामा कराल ना तर मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही। मी काय तुमच्या मामाच्या वयाचा आहे का? अहो अजून माझं लग्न पण झालेलं नाही। ओ सॉरी हा, मिस्टर चंकी, चंकी पांडे। आमच्या खात्यात मला चंकी पांडेच असं म्हणतात। अयो चंकी काय गोड नाव आहे। मग चंकी, आम्ही मावशीला भेटू? भेटा पण 5 मिनिटा। साहेब आले तर नोकरी जाईल माझी। थँक्यू थँक्यू। उप्स। नमस्कार मावशी, मी ललिता आणि ही अलका, आम्ही अजय विजयच्या मैत्रिणी आहोत। ओके पोलीस मामा। पुन्हा मामा? पोलीस मामा, भिंतीला कान असतं ते कोणाचे? मला माहित नाही। तुम्हाला पत्त्यांचा बंगला करताय तो? अगं नाही ग बाई। अय्या किती सोपा आहे, चला मी तुम्हाला शिकवते। नको, अग मी ड्युटीवरती आहे। नाही चला। अग नको। चला ना। अग नको। अग बाई हे काय फलत होऊन बसले? तुम्ही काळजी करू नका मावशी, आम्ही कुठूनही त्यांना शोधून काढू। आणि ते दोघं संकटात असले तर? आम्ही आहोत ना मावशी, तुम्ही निश्चिंत रहा। चल तेव्हा गजानन, तूच रक्षण कर रे माझ्या पोरांच। अरे काय झालंय गप्रे? भूक लागली रे। नाही मी 4-4 वेळा जेवतो ना दिवसात, काय वेड्यासारखं सांगतो? तुला कशी लागत नाही मला? काय तरी आहे, काय आहे? हा कुदरत की देन। अरे आजात ते काय खातोयस बकरी सारखं? नाहीतरी आपले पूर्वज हेच खात होते रे। अरे वेड्या ते खातात का? अरे दुसरं काय करणार आपण विजय, काय करणार? हा लाल गेंडा आपल्याला सोडणार आहे का? अरे तो सोडणार नाही, म्हणून काय आपण त्याच्यावर दरोडे घालायचे? आपण कशाला घालायचे दरोडे? त्यांना घालू दे, आपण फक्त बरोबर जाऊया। कशाला? कपडे सांभाळायला? सांभाळू रे, आपल्याला काय? अरे मूर्खा, काय त्याच्या गँग मध्ये भरती व्हायचं याचा अर्थ कळतो का तुला? अरे गदड्या, भरती व्हायचं म्हणजे दरोडे घालायचे, खून पाडायचे, मर्डर करायचे। अरे बापरे, मर्डर करायचा?
दरोडे घालताना मर्डर करायलाच लागतं का रे? अर्थात अरे तिथे फक्त दोनच पर्याय, एक तर मारायचं किंवा मरायचं. अगं ऐक, म्हणजे इथे राहिले तरी मरण आणि तिकडे गेले तरी मरण. अरे गेला बिचारा, गरम पाणी ठेवा. इन्स्पेक्टर तगडे. येस सर. आजपासून संशयित तरुण पकडायचं बंद करा. का सर? अहो का काय, तुमच्या या संशयित तरुणांमुळे सगळे तुरुंग पॅक झालेत. आता जर आणखीन तरुण धरून आणले ना तर मला तुरुंगात कॉलेज सुरू करावे लागतील. मग कॉलेज आता तुरुंग सुरू केले तर? शट अप. यापुढे एकाही तरुणाला माझ्या समोर हजर करू नका. दिस इज इनफ. दोन तरुण आणू का सर? इन्स्पेक्टर तगडे, तुम्ही शुद्धीवरात का? काच घेऊन आलात? ड्युटीवर मी घेत नाही सर. मग त्या दोन तरुणींचा काय संबंध आला इथे? फार जिव्हाळ्याचा संबंध आहे सर. व्हॉट? येस सर. त्या तरुणी लाल गेंड्याच्या मैत्रिणी आहेत सर. त्या पडक्या देवळात त्यांना मी पाहिलं तेव्हाच मला संशय आला होता आणि आता तर माझी खात्री पक्की आहे सर. सॉरी सर, चुकून हात पडला. म्हणजे त्या दोघींचा लाल गेंड्याशी कॉन्टॅक्ट आहे. असलाच पाहिजे सर. सर, आपण त्या दोघींना लॉकअप मध्ये टाकलं तर? मूर्खात, त्यांना लॉकअप मध्ये नाही इन्स्पेक्टर, मोकळ्या हवेत फिरू द्या, बागडू द्या त्यांना. त्यास तुम्हाला लाल गेंड्यापर्यंत घेऊन जातील. 24 तास त्या दोघींवर बारीक नजर ठेवा. कळलं नाही पाहिजे पाठलाग करतोय. पोलीस आपलं पाठलाग करताय वाटत. पाठलाग करतोस का बच्चनजी? थांब, तुला दाखवतेच. कुठं दोघी अदृश्य झाले का काय? चला पिकनिकला आलाय.
अरे ते बघ, बघितलंस दोघं इथं पहारा करताय, म्हणजे इथंच कुठेतरी अड्डा असला पाहिजे, म्हणजे लाल गेंड्याचं कोण जाणे, पण असला तर म्हणजे अजय आणि विजयला त्यानंच पकडलं असणार. माझं मन सांगते विजय आणि अजय इथेच कुठेतरी असले पाहिजे. मग आता चल अरे अरे शाही क्रिया कोण रे या. अरे मेनका रंभावानी जोडी दिसते. क्या चावडी आहे. अरे गोरी गोरी जोडी आहे. खसला
ललिते मला वाटतं आपली शंका खरी असणार. हो इथंच कुठे तरी पाणी मुरतंय. चल चल. काय म्हणालास दोघही तयार नाहीत? लाल गेंड्याच्या गँग मध्ये भरती व्हायला दोघही तयार नाहीत काय? होय सरकार, तुम्ही सांगितल्यापासून त्यांचा पार दानापाणी बंद करून टाकलंय. भूकमराची येळ आली तरी ऐका तयार नाहीत. होय सरकार. जमायला एवढी मस्ती, लाल गेंड्याशी मस्ती, संपून टाका त्यांची मस्ती. काळ्या मला बघत काय राहिल्यात? खतम करा दोघांनाही. सरकार, आज 2 दिवसात काली अमावस्या आहे ना, आणि काली अमावस्येला भैरवाला 2 बोकडांचा बळी लागतो. आणि सरकार, बोकडा परस माणसाचा बळी कवा बी चांगला. बोकडापेक्षा माणसाचा बळी. अरे ते दोन्ही बोकडच आहेत. चांगली आहे, चांगली आयडिया आहे. एक करा, बळीचे बोकड चांगले धष्टपुष्ट लागतात, दोघांनाही भरपूर खायला लागला का मागतील ते हजर करा. दारू गड रे. बापरे, त्याच्या हातात ताटप वाट्यांसारखे दिसत आहेत. खा आता मजा करा. तुमचं खाऊन उरलं ना थोडं. वदनी कवळ. अजा विजय आल्याशिवाय मी नाही खाणार. अगं ते येतील ग, तू जेवून घे. हा जेव. काही येत नाही, तुम्ही रोज रोज मला खोट सांगता. अगं खरंच येणार आहे, ते लाल गेंड्याला पकडून आणणार आहे. खोट बोलू नकोस. लाल गेंड्याने त्यांना पकडलं तर तो जिवंत तरी सोडेल का त्यांना? आपल्याला दरोडे घालायचे नाहीयेत. मरतो एकटाच, मी सांगतो त्याला मी तयार आहे म्हणून. लाज नाही वाटत तुला असं बोलायला? अरे आजपर्यंत आपण एकमेकांची साथ कधी सोडली होती? अरे तेच तर म्हणतोय, आपण दोघी त्याच्या गँग मध्ये भरती होऊन जायला पडस नको. अच्छा, आपल्या मावशीने आपल्याला ह्यासाठी लहानाचं मोठं केलं की आपण त्या गेंड्यावर दरोडे घालावे? मग कशासाठी मोठं केलं? बोकडासारखा बळी द्यावा म्हणून. जय हो, जय भैरव, जय कवट्या महांकाळ. काढला त्याने विजा. विजा तयार अजून तयार नाही, नको म्हणून आपला जीव खचवला. जय भैरव, जय काली अमावस्वाली. हा घे तुझ्या 2 बोकडांचा बळी. माफ करा, माफ करा, आम्हाला मारू नका सरकार. तुमच्या गँग मध्ये भरती व्हायला मी तयार आहे सरकार. काय म्हणता तुम्ही दोघही तयार आहात? भाल्या, लाल गेंड्याच्या गँग मध्ये भरती व्हायला दोघही तयार आहेत. काल्या भाल्या, दोघही तयार आहेत. दोघांना सगळं ट्रेनिंग देऊन आणखी तयार करा.
पूरे चकला चकला कौन है? Well done, my boys. The best. आजपासून लाल गेंड्याच्या गँग मध्ये दोन साळसूर नाही दोन जंटलमन माणसं भरती होणार. काल्या भल्या पोर तयार आहेत का? नाही तयार आहेत सरकार, एकदम जमजम तयार आहेत सरकार. तयार आहेत? मग आता दोघांनाही कसोटी द्यावी लागेल. कसोटी? होय, लाल गेंडा सांगेल त्या बँकेवर दरोडा घालायचा फक्त दोघांनी. म्हणजे आमचं संघटन हवं सरकार? आजवर जे भी दरोडा घातलं ते काल्यान भाल्यानं. पण हा दरोडा आजा आणि विजा दोघच घालतील. आजा. जी सरकार. विजा. जी सरकार. आहे तुमची तयारी? ही हा सरकार. मग लागा तयारीला.
पण थांबा, जाण्या अगोदर तुम्हाला एक कसम खावी लागेल। कसम? कोणती कसम? या पुढे या जगामध्ये लाल गेंड्याशिवाय दुसरं तिसरं कोणी नाही तुमचं। म्हणजे काय सरकार? जे कोणी रक्ताचे असतील, नात्याचे असतील, ते सगळे सगळे तुम्हाला मेले। आहे कबूल? आहे कबूल? पण सरकार, आमची मावशी तीही तुम्हाला मेली। कबूल आहे सरकार, पण सरकार एक रिक्वेस्ट होती। कसली? आम्हाला लहानाचं मोठं करणाऱ्या मावशीला एकदा तरी भेटू द्या सरकार। हो सरकार, फक्त एकदाच प्लीज। नको सरकार, सोडू नका त्यांना। लाल गेंड्याशी दगा फटका केला तर मावशीच्या चिंथड्या चिंथड्या होतील। दगा फटका होणार नाही सरकार, मावशीला भेटून आम्ही पुन्हा तुमच्या पायाशी उभे राहू। पण पोलिसांनी डाव साधला तर? त्याची काय फिकीर करू नका सरकार, गणेश चतुर्थीला आमच्या देवळात मोठा उत्सव असतो। मी माथा, मी माथा, संकटात
नवजीवना संकटातून तारुणा मातेशी नवजीवना जय देवा जय देवा जय गौरी नंदना जय देवा जय देवा जय गौरी नंदना तुझिया चरणी भक्त आमी हो करितो रे वंदना जय देवा जय देवा जय गौरी नंदना जय देवा हस्तकार तुम्ही लाल गेंड्याचा काय होत तुम्ही खबऱ्या आहात लाल गेंड्याचा कमाल करतोय साहेब आम्ही अजून लाल गेंड्याला पाहिलं सुद्धा नाही हो ना तो काळा की गोरा हे पण मला माहित नाहीये तो काळा नाही किंवा गोराही नाही लाल आहे तो असंख्य निरपराधांच्या रक्तानं लाल झालाय तो खरंच लाले का हो लाल गेंडा शट अप वेड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही लाल गेंड्याला चांगला ओळखता आम्ही खरंच ओळखत नाही साहेब तुमच्या गळ्या शपत हो की नाही उगीच खोटे शब्द घेऊ नका तुम्ही विजय देसाई आणि अजय देशमुखला ओळखता का नाही अय्या त्या दोघांना मी ओळखतो पण ते दोघ म्हणजे लाल गेंडा नाही ते दोघ म्हणजेच लाल गेंडा आहेत डोंगरेवर त्यांनीच हल्ला केला होता हो त्यांनीच केला होता तुमच्या पापांवरही त्यांनीच हल्ला केला होता हो त्यांनीच केला होता बँकेवर त्यांनीच दरोडा घातला होता हो साहेब तो त्यांनी घातला नव्हता मग तो कोणी घातला होता तो खऱ्या लाल गेंड्याने घातला होता हे पहा ते दोघ म्हणजेच खरा लाल गेंडा आहेत हे साऱ्या जगाला माहिती आता जगाचा गैरसमज झालाय सर खरा लाल गेंडा वेगळाच आहे हो आणि अजय विजय त्याला पकडूनच पोलिसांपुढे हजर करणार आहे ठीक आहे You can go now. Welcome. Thank you, sir. Inspector, या दोघींच्या हालचालीवर जरा बारकाईने लक्ष ठेवा. तेच करतोय सर. आजा विजा. हे लॉकेट नाही. ही लाल गेंड्याची जान आहे. आज लाल गेंड्याची इज्जत त्याची जान तुमच्या हातात आहे आणि तुमची जान या लाल गेंड्याच्या हातात तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय सरकार कामगिरी फत्ते केलीत तर जिवंत परत याल आणि ढिलाई केलीत तर कुत्र्याच्या मौतीनी मराल आम्ही दोघांनी जायचं ना सरकार माझी माणसं बँकेभोवती कडक करतील हा पण बँकेत घुसायचं ते फक्त तुम्ही दोघांनी अरे काय सरकार अशा पट्ट्यामधून आम्ही हल्ले कसे काय करायचे गव्हाच्या वेशीवर गेल्यानंतर डोळे परत येतील म्हणजे आम्हाला रस्ता कळू नये म्हणून सगळं चाललोय काय सरकार अजूनही आमच्यावर विश्वास नाही हा दरोडा फत्ते करून या मग विश्वासच काय लाल गेंड्याचे डावे उजवे हात व्हाल तुम्ही जय भैरव जय भैरव
पेड आहे ना आजची ताजा खबर आजची ताजा खबर लाल गेंडा विजय देसाई अजय देशमुख यांना अटक आजची ताजा खबर भोंगावाचा लाल गेंडा आजची ताजा खबर विजय देसाई अजय देशमुख यांना अटक आजची ताजा खबर लाल गेंडा अटकेत आजची ताजा खबर समजलं लाल गेंडानंच पोलिसांना फोन केला होता की लाल गेंडा बँकेवर दरोडा घालणार आहे म्हणून आणि म्हणूनच पोलिसांनी कबूतर रगत झडप घातली दोघांवर आता पोलीस त्यांना पकडून जेलमध्ये टाकतील लाल गेंडा म्हणून त्यांच्यावर खटले भरतील दरोडे घातले म्हणून खून केले म्हणून आणि खरा लाल गेंडा जन्मभर आजादच राहील आ इन्स्पेक्टर तो जरा लाल दिवा बंद करा डोळ्याला त्रास होतोय बंद करा लाल गेंड्याला लाल दिव्याचा त्रास होतोय काय तुमचा काहीतरी गैरसमज होतो तुम्ही समजताय तो मी नव्हे मग कोण आहे तो नाही इन्स्पेक्टर हा तुमचा मोरक्या माझा ऐक तू लाल गेंडा काय नाही मी विजय देसाई मी बिकॉम ऐका माझा तुझ्या डिग्रीशी मला काही देणं घेणं नाहीये बोल तुम्हाला कसं कळलं मला ताण लागले ते बोल अहो मी विजय देसाई बिकॉम झालोय शडप तुझ्या डिग्रीशी काही देणं घेणं नाहीये मला तुम्ही तोंडावर किती पाणी मारलं तरी मी ओढून सांगेन मी लाल गेंडा नाही नाहीयेस काय नाहीये डोंगरे हजूर हेच ते दोघे बदमाश वकील साहेब विश्वासघात की पाटीत खंजीर खुपटणार माझ्यावर हल्ला करणारे हेच दोघ आहेत हे ठामपणे सांगू शकतो मी लाल गेंडा खटला सुरू खळबजनक साक्षी लाल गेंडा खटला सुरू खळबजनक साक्षी इन्स्पेक्टर तगडे तुम्ही या दोघांना ओळखता युअर ऑनर बँकेवर दरोडा घालून मॅनेजरचा निर्दयपणे खून करून माझ्या डोळ्या देखत हेच ते दोघं फरारी झाले आणि हेच ते दोघं लाल गेंडे युअर ऑनर बँकेवर होणाऱ्या हल्ल्याची पूर्व सूचना आम्हाला फोनवरनं मिळाली होती ऐन हल्ल्याच्या वेळेला आम्ही जेव्हा यांना अटक केली त्यावेळेला यांच्याकडे खरी रिव्हॉल्वर्स आणि गावठी बॉम्ब सापडले तसंच लाल गेंडेने प्रत्येक दरोड्याच्या वेळेला जी सुगंधी द्रव्य वापरली आणि जी लाल गेंड्याची लॉकेट्स वापरली ती देखील आम्ही यांच्याकडून जप्त केली आहेत दॅट्स ऑल युअर ऑनर लाल गेंडा खटल्यातील सरकारी पक्षाची साक्ष संपली
उद्या निकाल भोंगावाचा. विजय देसाई आणि अजय देशमुख हे दोन तरुण गेली कित्येक वर्ष लाल गेंड्याच्या नावाखाली खुल्या दरोड्यांचा धुमाकूळ घालत आहेत. 32 करोड आणि 55 खून आणि लक्षावधी रुपये लूट या दोघांनी केलेली आहे. इंडियन पिनल कोडच्या तमाम कलमाखाली सांगितलेल्या सर्व शिक्षांची बेनिज करून जरी यांना फरमावली तरी स्वती कमीच पडेल. युअर ऑनर, यमुनेच्या डोहातल्या काल्या सर्पाला श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे ठेचून काढलं त्याचप्रमाणे नराधम लाल गेंड्याला कोर्टाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोकवली. कोर्टाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोकवली. कोर्टाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोकवली. युअर ऑनर, या दोघांना म्हणजेच लाल गेंड्याला फासावर लटकवल्याशिवाय या देशातल्या तरुणांना योग्य तो इशारा मिळणार नाही. दॅट्स ऑल युअर ऑनर. आरोपी विजय देसाई आणि अजय देशमुख म्हणजेच लाल गेंडा आहेत हे कोर्टा पुढे आलेल्या पुराव्यानुसार निर्विवाद सिद्ध झालेला आहे. 32 दरोडे आणि 55 खून नावावर असलेला लाल गेंडा हा माणुसकीच्या नावाला काळीमा लावणारा उलटा काळजाचा नरपशूच आहे. अशा भयंकर नरपशूला जिवंत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळं इंडियन पिनल कोडच्या 302 कलमांवये मी लाल गेंडा म्हणजेच विजय देसाई आणि अजय देशमुख यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावत आहे. लाल गेंड्याला फाशीची शिक्षा झाली. डुप्लिकेट. डुप्लिकेट लाल गेंडा फासावर जाणार आणि हा ओरिजिनल लाल गेंडा जिवंत राहणार, कायमचा आझाद राहणार. हवालदार. येस सर. काय गडबड चालली बाहेर? साहेब बाहेर 5-6 बेरड आले. बेरड? त्यांना कोणी बोलवलं? तेच आले साहेब. जो तो म्हणतो मी लाल गेंड्याला फाशी देणार. काय फाशीचा दिवस तरी ठरलाय का अजून? समजत नाही त्याला. स्टुपिड. जा सगळ्यांना जायला सांग. बरं आहे साहेब. ए चला इथून. काय चाललंय त्या आडावडा? आमच्या तशिबात कुठून लिहिलं माहित नाही साहेब. कोण आहे? काय कटकट? येस. आम्हाला अजय विजयना भेटायचं साहेब. अजय विजय? छे कोणाला भेटताना नाही त्यांना. आज एरोड्याला घेऊन चाललो मी त्यांना. अहो म्हणूनच तर त्यांना शेवटच भेटायचं होतं आम्हाला. नो नो, फार मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. तीच आम्ही हलकी करायला आलोय साहेब. व्हॉट? नथिंग डुईंग. आउट. गेट आउट. साहेब त्यांच्या मावशीनी या अळू वड्या पाठवल्या होत्या शेवटच्या, त्या द्यायच्या होत्या त्यांना. प्लीज साहेब. नाही म्हणू नका साहेब. ओके ओके, देऊ न्या त्यांना. पण भेट 2 मिनिटातच संपवायला लागेल. हा माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे बाबा. थँक्यू साहेब. थँक्यू साहेब. काय तू कोण पाहिजे तुम्हाला? तुम्हीच. पोलीस मामा, आळूवडे आवडतात का तुम्हाला? अरे वा, आळूवडे आवडतात ना. द्या ना. म्हणूनच आणले खास तुमच्यासाठी. वा छान बनवलं. छान, उत्तम. वा सुरेख. छान सुरेख. हा घे घे. अजून काय? वा टेस्टी आहेत. वा वा.
अच्छा हुआ है, अभी घरच्या सारखे आहेत हा। वाह ताजे था कशी आळू वडी चांगले फार। अच्छा काय लवकर दार उघड, त्याचा बेल्ट असेल लवकर घे। शाबाश एवढे किल्ले काय काय तू मोठी येते लाव ना लोक लोक चल चल लवकर चल बिल बाळाने करतो रोज आमची जास्त दुखी नाही का, लवकर बसवा गाडी त्यांना। झोपा काढा ना तुम्हाला सस्पेंड केलं तर सगळे नाव सांगणार नाही। हवलदार चला नोकरी जायची पाळी आली। राजा रस्ता ओळखीचा वाटतो नाही। अरे विजा आपल्याला या ब्रिज जवळ सोडलं होतं। अरे हो रे तोच तो ब्रिज, आता पुढे काय करायचं तोच तो प्रश्न। आयडिया आयडिया सुचलं, रुमाल काढ, रुमाल काढ लवकर सांगतो काढ। हा घे आणि लवकर। अरे बस बस मन 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 तो भी सरळ कर। हा बस एक दोन तीन चार सरळ चाल सरळ चाल सरळ लवकर चाल लवकर। काय ग मुलीनो आता कसं जायचं? सरळ चालू त्या ब्रिज खालून घ्या। हे तर रे हॅलो 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 कंट्रोल इन्स्पेक्टर तगडे हियर, मी लालगेंड्याच्या मागावर आहे। हॅलो वाघजाईच्या डोंगराजवळ ताबडतोब पोलीस पोस्ट पाठवून द्या। हॅलो हॅलो ओवर ओवर अँड आउट।
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 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
दिसत नाही रे. ही विंध्या पट्टी काढा दी. विसरलो. अरे हो आता पुढलं मला रस्ते माहितीये. चल लवकर चल लवकर चल तिकडे. अरे इथेच तर आलो होतो ना. जागा तर बरोबर आहे, जायला मार्गच दिसत नाही. लप लप. अरे सरकारने काय आयडिया की. अरे हो ये हा. संपला. संपला तुमचा खेळ. चले आत वरकर. चल वरकर. नशीब तुम्ही वेळेवर आला. हा बघा खरा लालगेंडा. पकडा त्याला. पकडा हवालदार. गाला बेडा त्याला. मारो. लागले काय आणखी. चाल 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 चाल. हड 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 हड. गेला तो गेला. थँक्यू विजय. थँक्यू अजय. तुमच्यामुळेच आज खरा लालगेंडा सापडला. हे हाड.
तुम्हाला जमत नव्हतं म्हणून आम्हीच मनावर घेतलं आणि पकडलं की नाही खरा लालगेंडा. पण त्यासाठी तुम्हाला पोलिसांचा ड्रेस घालावा लागला का? नाही म्हणजे यांचं बरं आहे, एवढं करून सगळं क्रेडिट आणत आपले हलतात. नाही नाही, खरे हिरो तर तुम्ही दोघेच आहात. अहो पण आमच्या खऱ्या हिहा कुठे आहेत? हिहा आमच्या खऱ्या हिरोन्स कुठं आहेत? मला कसला नमस्कार करताय? ते देवाला करा. चल चल जोडी जोडीनं जोडी जोडीनं मावशी कशी आहे?